शिवसंग्रामचे संस्थापक आदरणीय विनायकरावजी मेटे साहेब यांचं 14 ऑगस्ट 2022 निधन झालं. विनायकराव मेटे साहेब जवळपास 25 ते 26 वर्ष या विधान परिषदेमध्ये राज्याच्या विधान परिषदेमधून आमदार म्हणून काम करत होते. त्याच्याही आधी 10 वर्ष जवळपास म्हणजे गेल्या 35 वर्षापासून विनायकराव मेटे साहेबांनी मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे की मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे याविषयी सातत्याने काम केलेलं आहे. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये एकही अधिवेशन असं गेलं नाही की ज्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रश्न मांडला नाही. नुसता प्रश्न मांडला नाही तर सभागृहामध्ये कामकाज देखील त्यांनी बंद पाडण्याची भूमिका घेतली. अगदी प्रश्न तडीस नेण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली. अनेक वेळेला सरकारला काही निर्णय पॉझिटिव्ह निर्णय घ्यायला त्यांनी भाग पाडलं आणि अशा परिस्थितीमध्ये काही वेळेला खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभेमध्ये आमदार नसायच्या त्या आमदारांची मोठ बांधून त्यांना देखील प्रश्न उपस्थित करायला त्यांनी सांगणं त्यांना मार्गदर्शन करणं अशी अनेक जी काही रूपं होती मेटे साहेबांनी ते त्यांच्या भूमिका होत्या त्या विधिमंडळामध्ये गेल्या 25 वर्षापासून ते पार पाडत होते. त्यांच्या निधनाच्या नंतर ही पहिलं अधिवेशन असं आहे जे की आज नागपूरमध्ये सुरू आहे हिवाळी अधिवेशन. या हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसंग्रामसह एकाही पक्षाच्या एकाही आमदाराने मराठा आरक्षण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मांडला नाही आवाज उचलला नाही. सभागृह बंद पाडणं तर खूप लांबची गोष्ट आहे पण साधं एवढं सुद्धा केलं नाही. हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अनेक लोकांचे पक्ष चालतात. मात्र एकाही व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा प्रश्न आमदाराने उपस्थित करू नये ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या विनायकराव मेटे साहेबांनी हे प्रश्न सुरुवातीच्या गोष्टींना केली त्या विनायकराव मेटे साहेबांच्या शिवसंग्रामच्या आमदारांनी देखील हे प्रश्न उपस्थित करू नये आमच्याच पक्षाच्या ही देखील एक खूप मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून या निमित्ताने आम्हाला एक मागणी करायची वाटते की शिवाजी महाराजांचं स्मारक आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बहुजन समाजाप्रमाणेच मेटे साहेबांच्या जाण्याने पोरके झालेले आहेत की काय अशी एक शंका जी मनामध्ये येते. आणि तो पोरकेपणा दूर करण्यासाठी विनायकराव मेटे साहेबांच्या ज्या धर्मपत्नी आहेत डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे यांना त्या ठिकाणी आमदार देण्यात यावी. आणि आज जे काही सांगितलं जात आहे की विधान परिषदेमध्ये जागा नाही किंवा राज्यपालांची नियुक्ती यादी जी आहे ती कोर्टात अडकलेली आहे वगैरे वगैरे तर मी एक आठवण करू इच्छितो की 99 राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आलं होतं त्यावेळेला दत्ता मेघे साहेब हे मंत्रिमंडळामध्ये त्यांना घेण्यात आलं होतं. त्यावेळेला दत्ता मेघे साहेब हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यावेळेला विनायकराव मेटे साहेब विधान परिषदेचे सदस्य होते आणि दत्ता मेघे साहेबांचं मंत्रिमंडळातील स्थान वाचावं यासाठी मेटे साहेबांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. दत्ता मेघे साहेबांच्या त्यावेळेच्या मंत्रिपदापेक्षा मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराजांचं स्मारकाचा प्रश्न हे खूप जास्त पटीमध्ये महत्वाचे आहेत. त्यासाठी आमदार विधिमंडळात आहेत मात्र त्यांनी हा अवसर नाही उठवला. त्यांच्यासाठी काय काय निर्देश असेल ते अधिवेशन सुरू व्हायच्या आधी तुमच्या आमदारांशी बोलणं झालं होतं काल हा विषय मांडण्यासाठी. मॅडम या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या पक्षाचे आमदार असू द्यात किंवा कोणत्याही पक्षाचे आमदार असू द्यात प्रश्न एवढे मोठे आहेत की त्याच्यासाठी आम्ही बोलावं एवढे ते काही लहान लोक नाही आहेत. ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चा या राज्यामध्ये निघाला होता लाखो करोडो लोक रस्त्यावर आले होते त्यावेळेला हेच लोक आमदार लोक होते की जे आपले राजीनामे घेऊन त्या विधान लोकांच्या समोर जायचे ना आम्ही विधानसभेचा परिषदेचा राजीनामा देतो म्हणून सांगायचे. आणि या लोकांना आता आम्ही आठवण करून द्यायची आहे का या सगळ्या गोष्टींची. यांना ज्यावेळेला उमेदवार पाहिजे असतात त्यावेळेला काही लोक जातात तर सांगायला यांना हे त्यावेळेला तर यांना सगळ्या गोष्टी आठवतात स्वार्थाच्या सगळ्या गोष्टी आठवतात पण समाजाच्या गोष्टी आठवत नाहीत. मेटे साहेबांच्या नंतर हे सगळे प्रश्न पोरके करून टाकले ज्या लोकांनी दुर्लक्ष करून टाकलं यांनी. आणि म्हणून मी जे म्हणतोय की मेटे साहेबांच्या मिसेसला त्या ठिकाणी आमदार केलं गेलं पाहिजे आणि कोणत्या तरी एका सदस्याचं विधान परिषदेच्या सदस्याचा राजीनामा घेऊन आमदार केलं पाहिजे कारण की हे प्रश्न तेवढे महत्वाचे आहेत. आणि लोकांच्या मनामध्ये ही भावना तयार व्हायला नको आता की हे प्रश्न आता कोणी मांडणारं राहिलेलं नाही. धीर आला पाहिजे लोकांना.